नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या सासवडमध्ये भर दिवसात दोन घरातून चोरी साडेपाच तोळे सोने लंपास सासवड शहरात काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान स्वामी समर्थ सोसायटी व महालक्ष्मी अपार्टमेंट या ठिकाणी झालेल्या दिवसा घरफोडीमध्ये साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत संशयित आरोपी हे फोटोत दिसणाऱ्या वर्णनाचे आहेत सदर आरोपींना कोणी ओळखत असल्यास सासवट पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे अहवाल पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गोलप यांनी केले आहे पी आय गोलप नव्याण्णव तेवीस अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न एक्क्याऐंशी पी एस आय माळी नव्याण्णव तेवीस एक्केचाळीस अठ्ठ्याहत्तर तेहतीस हेड कॉन्स्टेबल चांदगुडे आठशे ऐंशी पन्नास एकोणनव्वद नऊशे अठ्ठ्याऐंशी पोलिस कॉन्स्टेबल उगले सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट बावीस बावीस शुभम विठ्ठल शितकल वय छव्वीस वर्ष राहणार स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर सात सोनोरी रोड सासवड यांचे बंद घरातील एक लाख रुपये किमतीचे गळ्यातील अडीच वजनाचा सोन्याचा गंठन वीस हजार रुपयाची अर्धा वजनाची सोन्याची अंगठी व रुपये पाच हजार किमतीचे चांदीचा बाजूबंद कमरेचा पट्टा पैंजन सौ सुप्रिया निलेश खळतकर महालक्ष्मी अपार्टमेंट सोनोरी रोड सासवड यांचे घरीसुद्धा याच दरम्यान चोरी झाली त्यात त्यांचे एक लाख रुपये किमतीचे गळ्यातील अडीच चोळे सोन्याचे घंठन रुपये वीस हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी असे रुपये एक लक्ष वीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले आहेत अशा प्रकारे सोन्या चांदीचे एकूण दोन लक्ष पंचेस रुपये किमतीचे दागिने चोरीस गेले आहेत सदर प्रकरणी सासोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सब इन्स्पेक्टर माळी अधिक तपास करीत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गोलप यांनी पुरंदर न्यूजने दिली सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन संशयित सम दुचाकीवरून जाताना दिसत आहे पुरंदरमध्ये तेरा व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात तेवीस डिसेंबर रोजी एकशे पंचेचाळीस व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी अकरा व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत सासवड नऊ पारगाव विमाने एक कोथळे एक जेजूरच्या ग्रामीण रुग्णालयात बत्तीस व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी दोन व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत दौंडज एक सासवड एक अशा प्रकारे पुरंदरमध्ये एकूण तेरा व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत पुरंदरमधील अडुसष्ट ग्रामपंचायतीपैकी आज फक्त भिवरी ग्रामपंचायतीचाच एक अर्ज दाखल भिवरी ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक एकमधील हरिदास वामन गायकवाड यांचा एकमेव अर्ज आज पुरंदर राजपूलच्या प्रांगणातील निवडणूक प्रक्रियेदरम्यान दाखल करण्यात आला आहे अशी माहिती भिवरी गावचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री वाय एस काटकर यांनी पुरंदर न्यूजवर दिली सदर अर्ज अनुसूचित जाती या प्रवर्गातून दाखल करण्यात आला आहे उद्या मात्र गुरुवार तोही मार्गशीर्ष महिन्यातील असल्याने पवित्र दिवस असल्याने बहुसंख्य उमेदवार विशेषतः महिला उमेदवार अर्ज भरण्यासाठी गर्दी करणार असल्याचे समजते यावेळेस तहसील कार्यालयाऐवजी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण निवडणूक प्र निवडणूक प्रक्रिया पुरंदर हास्कुलच्या प्रांगणात उभी करण्यात आल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरणोबत यांनी दिली आहे मराठा समाजाला केंद्र सरकारच्या ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ देणार महाराष्ट्र सरकारची महत्त्वपूर्णची महत्त्वपूर्ण घोषणा नव्या विषाणूला घाबरण्याचे काहीच कारण नाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा जनतेला दिलासा नाईट कर्फ्यूसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आल्याचे महाराष्ट्र शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे सासवड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी बाळासाहेब पावगुडे व संजय चौरे यांची आज एकमताने निवड करण्यात आली सासवड शहरातून बैलगाडीतून त्यांची भव्य मिरवणूक वाजतगा काढण्यात आली सासवडच्या मानाच्या भैरवनाथ मंदिराचे त्यांनी मंदिरात जाऊन भैरवनाथाचे दर्शन घेऊन त्यांनी आज या मिरवणुकीची सांगता केली पुणे महानगरपालिकेत तेवीस गावांच्या समावेशासाठी महाराष्ट्र शासनाकडून आज अधिसूचना जारी करण्यात आली अजितदादा पवार यांचे आग्रही भूमिकेकडे आम्ही आग्रही भूमिका आहे तर भारतीय जनता पक्षाचा याला विरोध आहे दिवे येथील मारुती अवताडे विरुद्ध बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल मारुती रामचंद्र अवताडे राहणार दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध शंकर सोपान टेळेकर वय पंचेचाळीस वर्षे राहणार दिवे भापकरमाळा जुना जेजुरी रोड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी सासवड पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाचे कलम चोवीस एकतीस एकोणचाळीस त्रेचाळीस व पंचेचाळीस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे मागील वर्षीच्या नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या महिन्यापासून ते एकवीस बारा दोन हजार वीसपर्यंत मारुती रामचंद्र औताडे राहणार दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे याने त्यांच्याकडे सावकारी करण्याचे लायसन्स नसताना शंकर टिळेकर यांना दहा लाख रुपये उसने दिले व त्या जमीन गट नंबर एकशे छप्पन मधील पंधरा गुंठे जमीन सत्तावन्न लक्षशे रुपये किमतीची खरेदी करून घेतली व परस्पर जमीन लहुजी गंगाराम घापकर यांना विकली जमीन परत मागितली असता दमदाटी व व्याजासह पंचावन्न लाख रुपयांची मागणी केली सदर प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहेत धन्यवाद